नमस्कार, खांडवे पाटील युट्यूबवर तुमचं सर्वांचं स्वागत। करोना व्हायरसचा पराभव करण्यासाठी नरेंद्र मोदी उचलणार मोठं पाऊल। तर मित्रांनो, त्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही सर्वात अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा। तर मित्रांनो, चला आता आपण समोर बघणारच आहोत नरेंद्र मोदी यांनी कोणते महत्त्वाचे पाऊल खुणा उचललेले आहे। तर चला, करोना व्हायरसचा पराभव करण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे। त्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी विरोधकांशी फोनवर चर्चा केली आहे। प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार राजकीय पक्ष आणि समाजातील प्रत्येक घटकांना एकाच व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न मोदी सरकार करत आहे। त्या अंतर्गत मोदींनी आज रविवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि प्रतिभाताई पाटील, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, देवगौंडा यांचीही चर्चा केली आहे। याशिवाय समाजवादी पार्टीचे ज्येष्ठ नेते मुलायमसिंग यादव आणि अखिलेश यादव, तसेच तृणमूल काँग्रेस TMC सुप्रिमो आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बिजू जनता दल सुप्रिमो आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, DMK प्रमुख MK स्टालिन, तसेच तेलंगणाच्या CM KCRशी फोनवर बोलले असता अकाली दलाचे ज्येष्ठ नेते प्रकाशसिंग बादल यांनाही फोन केला आहे। पंतप्रधान कार्यालयातील खात्रीतलालक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी मोदी यांनी सर्वात माजी आदिम राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना फोन केला असता कोरोनाच्या मुद्द्यावर भाष्य केले आहे। यानंतर त्यांनी प्रतिभाताई पाटील यांच्याशी चर्चा केली असून यासोबत त्यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि HD देवगौंडा यांनाही फोन केला होता। देशात करोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसांगणित वाढतच असून देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 4000 वर गेली आहे। काही दिवसांमध्ये भारतात करोना व्हायरसचा तिथं स्टेजला जाईल, त्यावेळी काय उपाययोजना कराव्या, या ठिकाणी मोदी यांनी यासाठी विरोधकांना फोनही लावला आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर व्हिडिओ आवडलाच असेल तर कृपया करून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। धन्यवाद।